श्री एस आर ठाकुर प्रस्तुत व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा. इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण 2 भारत 1960 नंतरच्या घडामोडी स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1 श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री --- होते. अ राजीव गांधी, ब श्रीमती इंदिरा गांधी, क HD देवेगौडा, ड PV नरसिंह राव. योग्य उत्तर अ राजीव गांधी. प्रश्न क्रमांक 2 भारतीय हरित क्रांतीचे जनक --- होत. अ डॉक्टर वर्गीस कुरियन, ब डॉक्टर होमी भाभा, क डॉक्टर MS स्वामीनाथन, ड डॉक्टर नॉमेन बोरलॉग. योग्य उत्तर क डॉक्टर MS स्वामीनाथन. प्रश्न क्रमांक 1 ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. 1 इंदिरा गांधी आणीबाणी, 2 राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा, 3 PV नरसिंह राव आर्थिक सुधारणा, 4 चंद्रशेखर मंडल आयोग. विद्यार्थी मित्रांनो, इथे जी जोडी चुकीची आहे ते लिहिणे अपेक्षित असते. पाहूया. 1 इंदिरा गांधी आणीबाणी. विद्यार्थी मित्रांनो, इंदिरा गांधींच्या काळात राष्ट्रीय आणीबाणी झाली म्हणजे ही जोडी बरोबर आहे. 2 राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा, ही जोडीसुद्धा बरोबर आहे. PV नरसिंह राव आर्थिक सुधारणा, ही जोडीसुद्धा बरोबर आहे. म्हणजे चुकीची जोडी 4 चंद्रशेखर मंडल आयोग. विद्यार्थी मित्रांनो, मंडल आयोगाचे अध्यक्ष BP मंडल होते आणि म्हणून चंद्रशेखर मंडल आयोग ही जोडी चुकीची आहे. प्रश्न क्रमांक 2 अ पाठातील आशयाच्या सहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता तयार करा. प्रधानमंत्र्याचा कालानुक्रम, प्रधानमंत्र्याचे नाव आणि प्रधानमंत्र्याचे थोडक्यात कार्य. 1 पंडित जवाहरलाल नेहरू, कालावधी 1947 ते 1964, भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार. 2 लालबहादूर शास्त्री, कालावधी 1964 ते 1966, भारत पाकिस्तान युद्ध व जय जवान जय किसान घोषणा. 3 इंदिरा गांधी, कालावधी 1966 ते 1977, भारत पाकिस्तान युद्ध, बांगलादेशाची निर्मिती, पोखरण येथे पहिली अणुचाचणी. 4 मोरारजी देसाई, 1977 ते 1979, त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार आले आणि ते अल्पकाळच टिकले. 5 चरण सिंग, 1979 ते 1980, यांची सत्ता अल्पकाळच होती. 6 इंदिरा गांधी, 1980 ते 1984. 1984 सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवून अतिरेक्यांना बाहेर काढले. ही होती ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम. 7 राजीव गांधी, 1984 ते 1989, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न. 8 विश्वनाथ प्रताप सिंग, 1989 ते 1990, इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षण धोरण. 9 चंद्रशेखर, 1990 ते 1991, चलनवाढीचा दर 17% होता, आर्थिक वृद्धीचा दर 1.1% घटला. 10 PV नरसिंह राव, 1991 ते 1996, भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहात आणले. 11 HD देवेगौडा, 1996 ते 1997, सत्ता अल्पकाळच टिकली.
12 इंद्रकुमार गुजराल 1997 ते 1998 सत्ता अल्पकाळच टिकली. 13 अटल बिहारी वाजपेयी 1998 ते 2004 भारत पाकिस्तान यांच्यात काश्मीर प्रश्नावर युद्ध 1998 मध्ये 2 अणुचाचण्या. प्रश्न क्रमांक 2 ब, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1 जागतिकीकरण. उत्तर 1 राष्ट्र राज्यांच्या भौगोलिक सीमांपलीकडे जाऊन आर्थिक व्यवहारांचा झालेला विस्तार म्हणजे जागतिकीकरण होय. 2 जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रामध्ये अनेक बदल घडून आणले. 3 जागतिकीकरणामुळे जगभरच्या लोकांमध्ये विचार व कल्पनांची देवाणघेवाण वाढली. 4 जागतिकीकरणामुळे व्यापार व आर्थिक संबंधामध्ये खुलेपणा आला, तसेच माहितीचे जगभर संचरण होऊ लागले. 5 जागतिकीकरणामुळेच G20, ब्रिक्स, सार्क यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनाचा भारत एक महत्त्वाचा सदस्य देश आहे. वरील सर्व प्रक्रियांचा समावेश जागतिकीकरणामध्ये होतो. प्रश्न क्रमांक 2 धवल क्रांती. उत्तर 1 डॉक्टर वर्गीस कुरियन हे भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. 2 भारताला दूध उत्पादनात अग्रेसर बनवण्यात डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा महत्त्वाचा वाटा होता. 3 डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दुग्धोत्पादनात सहकारी चळवळींचा प्रयोग केला, त्यामुळे भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले. 4 सुरुवातीच्या काळात दूध उत्पादनात तूट असलेला देश अशी भारताची ओळख होती, परंतु डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या प्रयत्नांमुळे भारत हा सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला. अशा प्रकारे दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, यालाच धवल क्रांती असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3 अ, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1 मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले. उत्तर 1 1975 ते 1977 या काळात देशात राष्ट्रीय आणीबाणी होती. 2 राष्ट्रीय आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली. 3 सार्वत्रिक निवडणुकीत जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. 4 जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले व मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले. 5 परंतु जनता पक्षातील सरकारमध्ये आपापसात मतभेद निर्माण झाले आणि म्हणून मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले. प्रश्न क्रमांक 2 अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. उत्तर 1 1980 दशकात शिखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले. 2 या आंदोलनाने पंजाबमध्ये अतिशय उग्र स्वरूप धारण केले. 3 या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता. 4 1984 अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात अतिरेक्यांनी आश्रय घेतला होता. 5 देशांतर्गत सुरक्षेसाठी अतिरेक्यांना बाहेर काढणे आवश्यक होते, म्हणून अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. प्रश्न क्रमांक 3 भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. उत्तर 1 आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. 2 भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते. 3 नियोजनाच्या द्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती आणि म्हणून भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. प्रश्न क्रमांक 3 ब, पुढील प्रश्नांची
25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. एक, जग आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले? उत्तर, एक, 1991 काळात सोव्हिएत युनियनचे विघटन झाले आणि जगातील शीतयुद्ध संपले. दोन, भारतात PV नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील शासनानं भारतीय अर्थव्यवस्थेत अनेक बदल घडवून आणले. तीन, याच काळात भारतात अयोध्या येथील रामजन्मभूमीचा व बाबरी मशिदीचा प्रश्न ऐरणीवर आला, त्यामुळे राजकीय बदल घडून आले. अशा प्रकारच्या वरील सर्व घटना 1991 या काळात घडल्या आणि म्हणून जग आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे राहिले. प्रश्न क्रमांक 2, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर, एक, भारतात मिश्र अर्थव्यवस्था आहे. दोन, अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. तीन, आर्थिक स्वावलंबनावर भर. चार, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे. पाच, समाजवादी रचना. सहा, उदारीकरण. इत्यादी भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये राहिली आहेत. प्रश्न क्रमांक 4, पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा. भारतापुढील आव्हाने, भारताची बलस्थाने. भारतापुढील आव्हान 1, भारत पाकिस्तान युद्ध, बलस्थाने, विविधतेत एकता. दुसरं आव्हान, अर्थव्यवस्थेत सुधारणा, बलस्थान, उदारीकरणाचं धोरण. तिसरं आव्हान, शेजारील देशांपासून संरक्षण, बलस्थान, अण्वस्त्र सज्जता. चौथं आव्हान, फुटीरतावाद, बलस्थान, संयमी लष्करी कारवाई. पुढील संकल्पना तक्ता पूर्ण करा. इसवी सन 1947 ते 1980 या कालावधीतील पंतप्रधान. उत्तर, एक, पंडित जवाहरलाल नेहरू. दोन, लालबहादूर शास्त्री. तीन, इंदिरा गांधी. चार, मोरारजी देसाई. विद्यार्थी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये प्रकरण 3, भारतापुढील अंतर्गत आव्हाने याबाबतचा स्वाध्याय दिला जाईल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.